स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती संदर्भात खूप महत्वाची शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळतील जी तीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे या भरती संदर्भात असणारी सर्व प्रोसेस जाणून घेण्यासाठी वेळोवेळच्या सूचना वेळोवेळीची सर्व लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे जेणेकरून शिक्षक भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया शिक्षक भरती, भरती संदर्भात सर्वात महत्वाची अशी बातमी प्राथमिक शिक्षण शिक्षकांसाठी असणारी बातमी आपण पाहणार आहोत पहिली ते पाचवी शिक्षकांसंदर्भात देखील महत्वाची अशी अपडेट आहे तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती तर पहा सकाळ या न्यूजपेपरला आलेली ही बातमी आहे विनंतीवरून दोनशे दहा जण होणार उपशिक्षक पहिली ते पाचवीच्या अध्यापनाची जबाबदारी तसेच पहा समाजशास्त्राच्या शिक्षकांचे होणार डिमोशन अशा प्रकारची हेडलाईन आहे आणि या संदर्भात अधिक माहिती पहा जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे पंच्याण्णव शाळांमध्ये सध्या नऊ हजार शिक्षक आहेत पटसंख्येच्या तुलनेत सध्या समाजशास्त्र विषयाचे शिक्षक भरपूर असून त्यातील तब्बल दोनशे दहा शिक्षक जास्त झाले आहेत त्यांना अतिरिक्त या ठिकाणी होण्याची भीती असल्याने त्यांच्या विनंतीवरून आता उपशिक्षक म्हणून त्यांचे डिमोशन केले जाणार आहे आणि सहावी पहा या ठिकाणी इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गात किमान दोन जरी विद्यार्थी असतील तरी त्या ठिकाणी विज्ञान गणित व भाषेच्या प्रत्येकी एका शिक्षका एक शिक्षक जो आहे तो दिला जातो त्यानंतर पटसंख्या पंचेचाळीसपेक्षा अधिक झाली आणि पुढे तेथे आठवीचा वर्ग असल्यास या ठिकाणी तिसरे पद समाजशास्त्राचे मंजूर होते पटसंख्या पंचाहत्तर ते, पंच ते शंभरपर्यंत असल्यास त्या शाळेंमध्ये चौथा शिक्षक म्हणून विज्ञान विषयाचा मिळतो सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समाजशास्त्र विषयाचे एकूण एकशे एकसष्ट पदे मंजूर आहेत पण सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये समाजशास्त्राचे तब्बल चारशे शिक्षक आहेत त्यामुळे सध्या एकूण दोनशे एकोणचाळीस शिक्षक अतिरिक्त झाले आहेत त्यापैकी दोनशे दहा ज शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे लिखित स्वरूपात उपशिक्षक करण्याची विनंती केली आहे त्यानुसार आता कार्यवाही केली जाणार आहे आणि विषय शिक्षण विषय शिक्षकांवर सहावी ते आठवीच्या वर्गाची तर उपशिक्षण उपशिक्षकांवर या ठिकाणी पाहू शकता पहिली ते पाचवीच्या वर्गाची जी जबाबदारी आहे किंवा पहिली ते पाचवीचे वर्ग त्यांच्याकडे असणार आहेत विषय शिक्षक म्हणून काम केलेल्या समाजशास्त्र या शिक्षकाचे आता पहिली ते पाचवीच्या शिक्ष, शिक्षक शिक्षक म्हणून त्यांना नियुक्त केले जाणार आहे तर खूप महत्वाची अशी माहिती आहे पाहू शकता शिक्षक होणार केंद्र प्रमुख आणि शिक्षकांसाठी ही चांगली आनंदाची बातमी आहे या ठिकाणी पहा एक नवीन शासन निर्णय देखील झालेला होता की शिक्षकाला आता केंद्रप्रमुख देखील बनता येणार आहे मुख्याध्यापक देखील बनता येणार आहे तर पहा प्राथमिक शाळेतील एकशे पंच्याऐंशी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली जाणार आहे त्यांची त्यांच्या पडताळीवर सध्या सुरू आहे पुढील पंधरा दहा ते पंधरा दिवसात ही प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे आणि त्यानंतर चार शिक्षणाधिकारी एकोण एकोणऐंशी केंद्रप्रमुख एकशे तीन मुख्याध्यापक असे एकूण दोनशे दहा जे शिक्षक आहेत किंवा दोनशे दहा उमेदवार जून दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार शिक्षकांच्या शिक्षकांमधूनच प्रमुख होणार आहेत त्या ठिकाणी विषयानुसार व बी एड झालेल्यांना संधी मिळणार आहे दुसरीकडे विस्ताराधिकाऱ्यासाठी विस्ताराधिकारी होण्यासाठी किमान पन्नास टक्के गुण आणि बी एड बी एडची अट आहे तसेच सेवा ज्येष्ठनुस ज्येष्ठतेनुसार ही निवड केली जाणार आहे दोन हजार तेवी बावीस तेवीसची जी संचमान्यता प्रोसेस आहे ती लवकरच होणार असल्याची माहिती या थी, ठिकाणी दिसत आहे पाहू शकता चालू शैक्षणिक वर्षाची संचमान्यता काही दिवसात होणार असून प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमानुसार सरळ म्हणजेच पवित्र पोर्टलवर नो नोंदविलेलं आवश्यक आहे नोंदणी आवश्यक आहे तीच पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्यापूर्वी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड काढणे ज्या विद्यार्थ्यांच्या नावात वगैरे चुका आहेत त्यापैकी त्यांची दुरुस्ती केली जात आहे त्यांची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवलेली आहे आणि त्यानुसार किती शिक्षक अतिरिक्त होतात किंवा किती शिक्षक वाढणार हे स्पष्ट होणार आहे तर शिक्षक भरतीची जी तीस हजार शिक्षक भरतीची जी पुढील प्रक्रिया आहे पुढील प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे संच मान्यता ही प्रक्रिया झाल्यानंतर आणि संच मान्यता ही प्रोसेस सुरू आहे येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे आधार लिंकिंगचं काम सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये काही प्रॉब्लेम आहे नावामध्ये काही प्रॉब्लेम आहे त्यांची दुरुस्ती सुरू आहे ज्यांचे आधार कार्ड नाहीत त्यांचं आधार कार्ड काढण्याचं काम सुरू आहे आणि ही संपूर्ण संचमान्यता जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे केंद्रप्रमुख बनण्यासाठी शिक्षकांना संधी मिळणार आहे आणि नक्कीच ही शिक्षकांसाठी आनंदाची अशी बातमी आहे तर शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे ज्याप्रमाणे मी म्हटलं चॅनल सबस्क्राईब करणं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला रोज नवनवीन भरतीच्या जाहिराती आणि लेटेस्ट चालू घडामोडी त्या ठिकाणी मिळतात तसेच नवनवीन माहिती पाहण्यास मिळते म्हणूनच टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करणे गरजेचं आहे नक्की तुम्हाला फायदा होईल टेलिग्राम चॅनलचा तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीच्या अशाच एका नवीन अपडेट्स होतो तोपर्यंत धन्यवाद